नालासोपाऱ्यात लसीकरणावरून बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये तुंबळ राळेबाजी झाली आहे. नालासोपारा पश्चिम पाटणकर पार्क परिसरातील सारस्वत हॉल चक्रेधर येथील लसीकरण केंद्रावर आज दुपारी 2:30 ते 3 सुमारास ही घटना घडली आहे. सारस्वत हॉलमध्ये लसीकरण केंद्रावर शिवसेनेचे पदाधिकारी स्वतः उपस्थित राहून फक्त त्यांच्याच नागरिकांना बोलावून लस देत असल्याचा नागरिकांनी आरोप केला. त्यानंतर बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक अतुल साळुंखे यांनी केंद्रावर जाऊन जाब विचारला. त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी संतोष टेंबुलकर आणि इतर कार्यकर्त्यांत ही तुंबळ राडेबाजी झाली आहे. महानगरपालिकेला विनंती करून आम्ही नालासोपारा पश्चिम सारस्वत हॉल या ठिकाणी लसीकरण कॅम्प लावला होता. पालिकेचे कर्मचारी आणि आम्ही मदत करत होतो असा दावा शिवसेना पदाधिकारी यांनी केला आहे. तर कॅम्प हा महानगरपालिकेचा आहे, इथं फक्त पक्षाचे नाही तर रांगेत थांबणाऱ्या प्रत्येक नागरिकांना लस मिळालीच पाहिजे असा पवित्रा बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. मात्र या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दावा पालिका डॉक्टरने खोडला असून हा कॅम्प महानगरपालिकेचा आहे तर यामध्ये राजकीय पक्षांचा संबंध नसल्याचं देखील सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, एचपी लाईव्ह न्यूज, वसई. मी वसई महानगरपालिकेला सतत पाठपुरावा करून वॅक्सिनेशनचा कॅम्प सारस्वत हॉल इथे आम्ही स्थानिक लोकांच्या मागणीनुसार इथे सारस्वत हॉलला वॅक्सिनेशनचा कॅम्प घेतला होता. तो 250 डोसची आम्ही मागणी केली होती, 250 डोस आम्हाला मिळाले होते. त्याप्रमाणे सगळं सुरळीत चालू होतं. आम्ही स्टाफ महानगरपालिकेचा होता, नगरपालिकेतून त्यांना आम्ही फक्त सपोर्टिंग म्हणून आम्ही त्यांना व्यवस्थित अरेंज करून सगळ्या गोष्टी देत होतो. टप्प्याटप्प्यामध्ये आपण नागरिकांना बोलून एक अर्ध्या तासाच्या डिस्टन्समध्ये 10-10 लोकांना बोलून व्यवस्थित, कुठेही घाईगर्दी नाही, गडबड नाही, त्याच्या सुरळीतपणे आपला शिबिर व्यवस्थित, लसीकरणाचं काम व्यवस्थित सुरू होतं. त्याचवेळी माजी नगरसेवक अतुल साळुंखे आणि त्याचे कार्यकर्त्यांनी येऊन तिथे तो वॅक्सिनेशन कॅम्प बंद करण्याचा प्रयत्न केला. हा तुम्हाला कसा मिळाला असं तसं ह्या खूप काही गोष्टींनी बाचाबाची करून वगैरे हे करून तो बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्ही त्यांना सांगण्यात आलो की आम्ही हा महानगरपालिकेकडनं हा कॅम्प घेतलेला आहे, तू नगरसेवक आहेस, तू सभापती आहेस म्हणून तो मिरवतोस, तू काही स्वतः काही काम करायचं नाही आणि दुसऱ्यांनी काम केलेल्या ह्याला अडचणी आणायचा हे तुझं कसलं न्याय. त्याच्यामुळे तेव्हा तो बंद वाढायचा प्रयत्न केलेला. तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला पळवून लावून तो कॅम्प सुरळीतपणे आम्ही चालू केला. ज्यावेळी ते आले होते तेव्हा 89 लोकांचे लसीकरण पूर्ण झाले होते आणि आपण आता कमी 250 जे लसीकरण त्याच्यानंतर सुरळीतपणे टप्प्याटप्प्यात घेऊन आम्ही 250 लोकांना, स्थानिक लोकांना लसीकरण करून दिले. यावेळी ज्या घटना केल्या त्याच्यात कुठचाही पक्षाचा किंवा हा हेतू नव्हता, आमचा कुठचाही पक्षाचा बॅनर नव्हता, फक्त नगरपालिकेला मदत करणं आणि स्थानिक लोकांना व्यवस्थित लसीकरण मिळणं, धक्काबुक्की न करणं हा आमचा प्रांजळ हेतू होता. त्या हिशोबात आम्ही त्या सगळ्यांना लस द्यायला सफल झालो. मी महानगरपालिकेचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज सकाळी सारस्वत हॉल नालासोपारा पश्चिम येथे 250 डोस लसीचे आले होते असं आम्हाला आमच्या काही लोकांमार्फत कळलं. पण सदर ठिकाणी आम्ही गेले असता आम्हाला असं निदर्शनास आलं की सदर वॅक्सिनेशन ड्राईव्ह हा महापालिकेचा नसून शिवसेनेचा आहे. या प्रकारे तिकडे शिवसेनेचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते व ते त्यांच्याच लोकांना बोलून बोलून तिकडे लसीकरण सुरू होतं. बाकीच्या बाहेरच्या लोकांना, सामान्य नागरिकाला तिकडे लसीकरण केलं जाऊ देत नव्हतं. आणि जे बाजूला पाटणकर आरोग्य केंद्र आहे तिकडे 100 ते 500 लोकांच्या रांगा लागल्या होत्या. लोक रांगेत उभे होते आणि इकडे फक्त शिवसेना त्यांच्याच लोकांची लसीकरण करत होतं. ही बाब निदर्शनास देताच आम्ही तिकडे जाऊन त्यांचा तो हायजॅक केलेला कार्यक्रम बंद पडला व इकडचे अर्धे लोक तिकडे घेऊन जाऊन त्यांना तिकडे लाईन लावून त्यांना तिकडे लसीकरण करून दिलं. आता याच्यामध्ये आम्हाला कमिशनर साहेबांचं आणि महापालिकेला एकच म्हणणं आहे की शिवसेनेनी व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्हाला महापालिकेने सदर लसी उपलब्ध करून दिल्या होत्या. जर महापालिकेने अशा कुठल्याही लसी उपलब्ध करून दिल्या असतील तर त्याचं काय पत्र असेल तर ते पत्र आम्हाला दाखवण्यात यावं. जर नसेल आणि जर ते महापालिकेचं लसीकरण होतं तर त्याच्यावर तिकडचे डॉक्टर, तिकडच्या नर्सेस आणि जे काही शिवसेनेचे पदाधिकारी होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करून लवकर कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी ही विनंती.